पोलिसांनी जे आहे ते आंदोलन तुमचं थांबवायला सांगितलं, आता पोलीस आंदोलकांना अटकतायत. आमचं आंदोलन नव्हतं, आमचं एक सायलेंट प्रोटेस्ट होता की जेणेकरून पुण्यातील जे पब चालक आहेत किंवा रेस्टॉरंट ओनर्स आहेत ते कोणता बेकायदा धंदा करत नाहीत, जी दुर्घटना घडली त्याबद्दल प्रत्येकाची घटना दुर्दैवी आहे व सगळ्यांची त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, पण जे सस्पेन्शन्स व अशा गोष्टी होत आहेत. पोलिसांचा असं सातत्याने आरोप आहे, नागरिकांचा आरोप आहे, राजकारण्यांचा आरोप आहे की तुम्ही नियम पाळत नाही, मध्यरात्री 4-4 वाजेपर्यंत तुमचे पब बार चालू असतात, धांगडधिंगाणा असतो, अनेक ठिकाणी अंमली पदार्थ वापरले जातात, त्यामुळे ही कारवाई आहे. ऍक्च्युली आम्ही जे पोलीस प्रशासनानं आम्हाला जी नियमावली घालून दिलेली आहे त्या पद्धतीने 1:30 सर्व चांगले आयटम बंद असतात. ठराविक नॉटेरियस क्लब असतात जेणेकरून या गोष्टी होतात, पण आपण सगळ्यांना विनंती केली आहे की प्रत्येकजण जे आय डी कार्ड्स असतील किंवा जे नियम त्या नियमांची जर का पोलिसांनी पुरावे मागले तर बनवून त्यांच्यावर कारवाई 100% होईल, पण इथून पुढे पण होणार नाही. थँक्यू सो मच. ह्या सगळ्या पब चालकांची ही मागणी आहे आणि त्यांची विनंती आहे की अनेक कामगारांचं जे आहे 7,000 कामगार आहेत त्यांचं नुकसान होत आहे, अशा प्रकारची मागणी या पबच्या मालकांनी सध्या केलेली आपल्याला पाहायला मिळते. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.